वरुणराजाच्या स्पर्शाने वसुंधरा चिंब चिंब नाहाले, जणू हिरवा शाल नेसून श्रृंगार नववधू चाली आली। नमस्ते फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? तर मी फौजी व्लॉग मध्ये तुमचं खूप खूप नव्याने स्वागत आहे। आज आपण अचानक आलो आहोत स्मृतिवनात, अगदी काहीही लक्षात ध्यानी मनी नसताना। तरी मी असं ठरवलं, इथं आल्यावरती माझ्या डोक्यात आलं की चला आपण तुम्हाला हा व्लॉग देऊया छोटासा। तर आपण बघूया स्मृती भवन नेमकं आहे कसं। खरंच खूप छान आणि रिलॅक्स वाटली इथं आल्यावरती, मस्त वाटलं, खूप दिवसाने फ्रेश वाटलं। अगदी काहीही प्लॅनिंग न करता आपण इथे अचानक आलो आहोत। घरीच बसलो होतो, पप्पा म्हटले चला इथून येऊया, इथून म्हणत आम्ही डायरेक्ट वारणीवरती आलो स्मृती भवनामध्ये। म्हटलं चला मुलांनाही थोडं फ्रेश वाटेल, त्यांचंही थोडं मन रमेल, कारण घरात बसून बसून मुलंही बोर होतात, चिडचिडपणा करू लागतात। आणि सगळ्यात महत्त्वाचं मलाही खूप छान वाटलं इथं आल्यानंतर। तर मी तुम्हाला स्मृती भवन काय आहे, सॉरी स्मृतीवन काय आहे हे तुमच्याशी मी शेअर करणार आहे। तर तुम्ही नक्की पहा हा व्हिडिओ शेवटपर्यंत, तुम्हालाही खूप छान वाटेल। बच्चे पार्टीने तर आतमध्ये एंट्री केली आहे, कारण की ते वरचेवर इथे येत असतात। मीच खूप दिवसांनी आज आली आहे। चिकल असेल जाऊ नका, चिकल चला बाहेर बाहेर चला, थांबा थांबा, स्टॉप स्टॉप। पाहू शकता तुम्ही खूपच मुलं खुश आहेत। ॲक्च्युली काल रात्रभर इकडे खूपच सारा पाऊस झालेला आहे, आणि असा मोहक क्षण पाहून मला एक कविता आठवली आहे। श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळडा ते चोह इकडे, क्षणात येते सरसर सिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे। वरती बघता इंद्रधनुचा गोप गुहेरी विनलासे, मंगल तोरण काय बांधले नभो मंडपी कुणी भासे। क्लायमेटला शोभेशी अशी कविता आहे ना नक्की। कुठे आहे पाणी? चला दाखव तिथं, चल पडेल कॅडबरी, कॅडबरी पडेल। हां चल मला आधी पाणी दाखव। आपण बसूया की एका जागे, चल स्पीड आहे। सर्वत्र पाणीच पाणी असल्याने मुलं खूपच खुश झाली होती। माननीय आमदार विनायक कोरे यांच्या मालकीचं हे स्मृतिवन आहे। कालच त्यांच्या आईचं द्वितीय पुण्यस्मरण झालं, त्यामुळे इथे खूप मोठा कार्यक्रमही होता। तर इथे त्यांची समाधीही उभारलेली आपल्याला दिसून येईल। तसेच पलीकडे त्यांचे वडील आणि त्यांच्या आजी ह्यांच्याही समाधी आहेत। तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही पुढे झुडपात तुम्हाला मुलं दिसतील, ती किती लांब गेली आहेत। त्यांना इथली वाट आणि वाट माहीत असल्यामुळे ते पळतच पुढे सुटले होते। फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही स्मृती वन खूपच मोठं आहे,
सर्वत्र तुम्हाला हिरवीगार झाडी पाहायला भेटेल. यातून खूप छान संदेश मिळू शकतो, तोही वन संवर्धनाचा. झाडे लावा, झाडे जगवा. खरंच निसर्गाचं खूप सारं महत्त्व आहे आणि ते आपण नाही समजत, ते आपल्याला समजायला हवं असं मला वाटतं. निसर्गाची जोपासना ही काळाची गरज आहे. फ्रेंड्स, एक क्षण खूपच छान वाटला. अगदी मला माझे लहानपणीचे दिवस आठवले आणि तो क्षण म्हणजे कोणता थांबा, मी तुम्हाला दाखवते. ही जी फुले दिसत आहेत ना, ॲक्च्युली ह्या फुलांच्या वासावरतीच माझी पाऊले मला इकडे घेऊन आलीत आणि मला जुन्या आठवणी आठवल्या, त्याही बालपणीच्या. आमच्या गावामध्ये, पूर्ण गावामध्ये एकच झाड होतं आणि ह्याची फुलं कोणाच्याच वाटणीला यायची नाहीत. आम्हाला ह्याचा गजरा घालायला खूप आवडायचा, पण ती आम्हाला आली नाहीत. आणि त्यानंतर, बालपणीनंतर मी खूप दिवसांना आत्ता हे झाड पाहत आहे. मला ह्याच्या सुगंधानं खूपच छान वाटलं आणि सगळं डोक्यावरचं ओझं हलकं झालं आणि बालपणीच्या आठवणीत थोडं मी रमले. फ्रेंड्स, मी या फुलांचं नाव विसरले आहे, जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला कमेंटमध्ये नक्की सांगा. लव्ह यू. दाखव व्हिडिओमध्ये. फुलं दाखवूया ना. फुल फुल. तर फ्रेंड्स, तुम्हाला स्मृतीवन कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर चला भेटूया मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. चला श्रीयू आणि श्री आणि पप्पा बसले आहेत गाडीवरती. ॲक्च्युली फ्रेंड्स, थोडीशी मिस्टेक झालेली आहे. हे आहे स्मृतीवन आणि मी खूपदा स्मृतीभवन असं म्हटलं आहे, तर समजून घ्या स्मृतीवन आहे. तर हे स्मृतीवन नेमकं आहे कुठे, तर वारणीवरती जो पेट्रोल पंप आहे त्याच्यासमोर हे स्मृतीवन आहे. रोडच्या एक साईडला पेट्रोल पंप, तर दुसऱ्या साईडला स्मृतीवन आपल्याला पाहायला भेटेल. बाय.